नमस्कार, स्वागत आहे मराठी रेसिपी ब्लॉग मीनाक्षी या चॅनलमध्ये। तर मी आज तुम्हाला गाजराची कोशिंबीर रेसिपी दाखवणार आहे। मस्त चटपटीत झटपट अशी हे कोशिंबीर बनते, खायलाही खूप छान लागते। तर मी दोन गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, त्यानंतर सालं काढून खिसून घेतलेले आहेत। पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मी खिसून घेतलेले आहे। त्यानंतर आपण त्याच्यात शेंगदाण्याचा कूट घालणार आहे, म्हणजे शेंगदाणे भाजून बारीक केलेले आहेत ते 2 चमचे घातलेले आहे। त्यानंतर आता इथे आपण कोथिंबीर घालणार आहे 2 चमचे। त्यानंतर थोडीशी हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे ती घालणार आहे। त्यानंतर आता आपण अर्धा लिंबू घालणार आहे, इथं पूर्ण अर्धा लिंबू घालायचं आहे, लिंबाचा रस घालायचा आहे। तर पाहू शकता लिंबाचा रस घातलेला आहे। आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित। त्याआधी आपण चवीनुसार मीठ घालूया। तुम्ही इथे काळं मीठही वापरू शकता। त्यानंतर 1/2 चमचा मी साखर घातलेली आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। खूप छान चटपटीत अशी कोशिंबीर लागते, मुलंही छान आवडीने खातात। मिरची घालायची नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल। तर आता मिक्स करून झालेलं आहे छानपैकी। तर पाहू शकता तुम्ही अशी ही खाल्ली तरी खूप छान लागते। पण आपण इथे आणखीन एक म्हणजे छान लागण्यासाठी आपण तडका देणार आहे। तर इथे मी गॅसवरती तडक्यासाठी भांडं गरम केलेलं आहे, त्याच्यात तेल घातलेलं आहे 2 चमचे। थोडंसंच तेल घालायचं, छोटं 2 चमचे तेल आहे। त्यानंतर मी इथे आता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये राई घालणार आहे। तर 1/4 चमचा मी राई घातलेली आहे। आता राई चांगली चटकली की आपण इथे बाजूला घेऊया। पाहू शकता तुम्ही गॅस फ्लेम बंद केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे चिमूटभर। कढीपत्ता असेल तर तुम्ही कढीपत्ताही घालू शकता, खूप छान अशी मस्त अशी। तर ही फोडणी आपण ह्याच्यावरती घालूया आणि मस्त अशी आपली चटपटीत अशी कोशिंबीर झटपट तयार होती, खूप छान लागती। करून पहा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगा। तर मस्त अशी गाजराची कोशिंबीर आपली तयार झालेली आहे। तर 1-5 मिनिटात तयार होणारी ही कोशिंबीर मस्त चटपटीत खायलाही तितकी छान लागते आणि पौष्टिक अशी। तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर। परत भेटूया।